EMB, Prawasi Menteri Jaya, Menteri Kementerian Kesehatan Sendiri, Semuanya Allah, Ani Ramadhan dan Khusus Sir, Desa Menteri Sir, Ani Prawasi Menteri Semuanya Adik Sir, Bagi Abang Sir, Sir, Dan Perubahan, Dan Semua Calon Menteri Kami Semuanya Dan Semuanya Menteri Kesehatan. जैसे निम्नतर नाम रहा है आलोक वासे मैंने जो भी नाटक से बनी है ये भी निम्नतर से तब बोलूँगा सर्वसंबंधीय स्वयंसेवी संस्थान से अधिकारी आदि बंदोल बनेंगे आदि ऐसा बनेंगे यार अधिकारी तीन महीने पूरे आपको जा बैठे कि ना जाने चर्चा था कैसा आड़वा किया सर्दी कैसा वॉक को करने सर्दी आपको अधिकारी अच्छा तीन महीने से कला बोले एमपी ला समझ नहीं आता कि एमपी के संसद भवन में कहीं सूचना मारने चाह निश्चित ही इकार को सब रेप नहीं लगाए पर एक निश्चित पोस्ट का मुद्दा आ रहा है कि दैनंदिन जीवन में जो समस्या है इतने काम करने से बड़ा कमी आए आप जितना कहीं सूचना करो जितना कहीं इतना सूचना पोस्ट अशी का एक परिस्थिति है। इसका कारण ऐसे कि तीन पूर्वी पीएमटी का समस्त पूर्वी चार वर्ष काम किए रहा है। क्या वाले इस परिस्थिति आज की परिस्थिति या दोनों सब पकड़ का मानो जैसे देख अच्छे देखा। पीएमटी ला मतलब दूसरा टेस्ट अंदर की वहाँ बिना रे वालों ने आप पहले ही समझा था कि पिछले वर्ष यात्रा जब थोड़ा सा मतलब मान चला कि मतलब अपन पर शहर में पर राज्य चल जाता हो दस आपने देखे पारों पार निदर्शन से तो माजे विषय अनुभव अस्तर है चाचर से मस्सी कोशिश से मस्सी परेश टीका नहीं परदेश चुका मिले रहे आपने ना दिल्ली देश के सरकार अंसा कि वो राज्य सरकार अंसा तो अंतिम पानी का पानी तेंना ते कभी फरक करना नहीं कि ये सार्वजनिक वातु की दोस्ता आए संस्था आपने सालों में काम नहीं मात्र बना प्रसिद्ध आशय तो आपने शिक्षण शिक्षण मंडल सर के संस्था में आपने कहाँ सफर है शिक्षण मंडल का सुधा अपन निधि उपलब्ध करने को तो इतने से बजट इंप्लीमेंट करते करते आपने तेंना बारह महीने अवेलेबल पीएमपी की बिक्री समस्या जारी है आपको त्या ठिकाणी फार काय मदत करणं आपल्याला शक्य होणार नाही पीएमपीने स्वतःच्या पायावर उभं राहावं पण दोन्ही शहरांचा जे दोन्ही दूरी शहर आहेत असं म्हटलं जातं पिंपरी चिंचवड असेल फायदा असेल यांना कुठेतरी दोघांमध्ये समन्वय राहावा म्हणून एक तयार केलेली ॲडजस्टमेंटची संस्था आहे ही काय एखादी कंपनीला प्रॉफिट मेकिंग कंपनी असावी किंवा या ज्याच्यातून आपल्याला काहीतरी वेगळा धडा घ्यावा याच्यासाठी तयार केलेली ही कंपनी नाही ही दोन्ही शहरांमध्ये समन्वय साधून दोन्ही शहराचे जे नागरिक एकमेकावर अवलंबून राहणार आहेत त्याच्यासाठी तयार केलेली संस्था आहे माझी मोठादंत असेल आम्ही चंद्र साहेबांना विनंती आहे आपण पुणेकर नागरिक म्हणून आपण सर्वच पुणेकर नागरिक आहोत त्याच्यामध्ये कुणा मी काही फरक नाही मी पुणेकर नागरिक म्हणून मला सुद्धा वाटतं की उद्या पुणे शहराचा समावेश हा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये व्हावा ज्या काही मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये पुण्याचा समावेश व्हावा त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आपल्याला मेट्रो ही पुणे शहरात असावी आणि ती असल्यानंतर शहरामध्ये शहराचं एक नाव वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं याच्यासाठी माझी सुद्धा इच्छा आहे की मेट्रो व्हावी पण ही मेट्रो होत असताना आपण किती वर्षांनी होणार आहे त्या गोष्टीचा सुद्धा आज विचार केला पाहिजे पुणे शहरामध्ये एखादा रस्ता वाइंडिंग करत असताना झालेल्या कोर्ट केसेस त्याच्यामध्ये त्याच्यामुळे 10-20 वर्ष अरुंद असलेला रस्ता आणि उद्याच्या काळामध्ये आपण जस्ट मेट्रो करायचं आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी याला 10-15 वर्षाचा कालावधी लागणार आहे माझे दोन दिवसात वृत्तपत्रातल्या बातम्या आणि चॅनल्सवरच्या बातम्या पाहिल्या तर चीन सारखा देश मेट्रोसाठी पुनर्विचार करतो 167 करोड डॉलर त्यांना नुकसान झालं त्याच्यामुळं मेट्रो चालवावी का नाही चालवावी याच्या दृष्टीने चीन सारखा देश सुद्धा विचार करतोय दिल्ली सारखी कॅपिटल जी या भारताची राजधानी आहे
त्याच्या मध्ये असणारी मेट्रो जी काय चालते ती त्या कंपनीला एक स्टेशन ड्रॉप करावं लागतं म्हणजे त्यांनी एअरपोर्टचं स्टेशन बंद केलं 2 महिन्याचा नाही नाही आता बंद केलं गेल्या महिन्यात केलं त्यास एअरपोर्ट करून रिलीजला गेलो पण टेक्निकल त्यांनी ते प्रॉब्लेम त्याला प्रॉफिट होत नाहीये लॉसेस होतात म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला कारण त्याच्यामध्ये आपल्याला तो विषय पडायचा पण एक निश्चित आहे की सर्वपक्षीय म्हणून पुणेकर नागरिक म्हणून विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून एनजीओ म्हणून आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी विचार करावा लागणार आहे एकमेकांनी आपण 10-15 जर करोड रुपयाची मेट्रो करण्या संदर्भामध्ये पावलं टाकत आहोत ती करावी की नाही करावी अशा सुचवणार पण हे करत असताना फक्त 1000 कोटीमध्ये आपल्याला पीएमएल सक्षम करता येईल ती करायची का नाही हे आपण सगळ्यांनी विचार करायचे कुणाला क्रेडिट जावं कुणाला नाही जावं हा नंतरचा भाग आहे पण एक पुणेकर नागरिक म्हणून उद्याची येणाऱ्या पिढीला आपण काही उत्तर द्यायचं त्याच्यामुळे आपण या गोष्टी कराव्या त्याचं कारण असं आहे आज पीएमपीला 2025 ची आवश्यकता आहे ती आपण लागलीच करून दिली तर कुठेतरी काहीतरी आपण याच्यातून या पुणेकरांना पिंपरी चिंचवडकरांना किंवा पुणे शहरासाठी किंवा पिंपरी चिंचवडकरांकडे भेटायला येणारी किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या मंडळींना आपण काहीतरी चांगली वाहतूक व्यवस्था देणार आहोत याच्यासाठी आपल्याला कुठेतरी आमच्याकडून पैसे मिळालेली पीएमपीला आज दैनंदिन जीवन दैनंदिन संसार चालण्याकरता लॉसेस आहेत त्याच्यासाठी ते लॉसेस भरून काढण्याकरता आम्ही सुद्धा प्रयत्न करतो मागच्या संचालक मंडळावर 2 संचालक मंडळ बैठक झाल्या संचालक झाल्यानंतर दोन्ही बैठकांमध्ये आम्ही दरवाढीचा प्रस्ताव पुढे ढकलला पण एक दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की प्रशासनाच्या वतीने सुद्धा पीएमपीची दरवाढ हा शेवटचा पर्याय दरवाढ करून आपल्याला प्रवासी कमी करायचे का आपण याचा सुद्धा विचार करावा पीएम प्रशासनाचं काम आहे त्यांनी दरवाढ सुचवावी पण राजकीय पक्षांनी सुद्धा आपण ठामपणे कोणी डायरेक्टर नसते असते तरी त्यांनी प्रत्येकाने आपण ती राजकीय भूमिका स्पष्ट करायला हवी नाही आम्हाला आणखी 1-2 वर्ष जोपर्यंत पीएमपीचा जी काय फिट आहे व्यवस्थित रस्त्यावर येत नाही सक्षमपणे येत नाही तोपर्यंत या संस्थेकडून प्रवासी दूर पडू नयेत म्हणून आपल्याला दर वाढवायचे नाही जकात माफीचा प्रस्ताव आम्ही दिला तो प्रशासनाने त्याच्या अभिप्रायाला गेलेला आहे मला आशा आहे की तो पॉझिटिव्हली तो मान्य होईल आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड तो सुद्धा मान्य करतील याच्यासाठी आपण सुद्धा प्रशासनावर तेवढाच दबाव आणा आणि मोहनदादांना चॅनल सेव्हन सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा तेवढाच दबाव आणा कारण की किमान 1 वर्षभर तरी ही दरवाढ पुढे ढकलली जाईल असं मला याच्यामध्ये आशा आहे आपण काही गोष्टीची याच्यामध्ये चर्चा करत असताना पीएमपीएलसाठी जी काही भरीव तरतूद करायची ती मागणी आम्ही संचालक या नात्याने राष्ट्रीय सेवा निवेदन दिले त्या ठिकाणी मला सगळ्याच सर्वपक्षीय नेत्यांना विनंती करायची की आपण कुठेही दुसरा एक करता पुढच्या बजेट येणाऱ्या बजेटमध्ये याच्यासाठी भरीव तरतूद करावी कारण मी उद्या मी डायरेक्टर आहे किंवा पुढच्या वर्षी नसते काही काळानंतर नसेल पण पीएमपीएल ही संस्था पुणेकरांची आहे ही पुण्याचं एक जीवनवाहिनी आहे त्याच्यामुळे तो संचालक आहे कुणाच्या हातात ती संस्था आहे त्याच्यापेक्षा ही संस्था आपली हे आपण डोक्यात ठेवू त्या ठिकाणी 3% असेल 4% असेल किती परसेंटेज करावी ती त्या दोन्ही महानगरपालिकेने पदाधिकारी म्हणून ठरवावी पण ही संस्था चालवण्याकरता की मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं तर प्रत्येक संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सुद्धा माझे वाद होत आहेत मी त्यांना तेच पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो की प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही मी कधीच ती तुलना करून करत सांगत नाहीये की जगात कुठलीच सार्वजनिक वाहतूक संस्था प्रॉफिटमध्ये नाही ही वस्तुस्थिती आहे की कुठलीच संस्था ही प्रॉफिटमध्ये नाहीये लॉसमध्येच आहे पण हे करत असताना आपण पुणेकरांसाठी काही करणार आहोत का नाही आपण दरवर्षी रस्ते डांबरीकरण करतोय जास्तीत जास्त त्याच्यावर रस्त्यावर भार येऊन ते रस्ते परत निकृष्ट दर्जाचे होत आहेत आणि हे करत असताना पुणेकरांचे किंवा इतर पुण्यामध्ये येणाऱ्या वाहनांची जर संख्या कमी झाली तर रस्त्यावर येणारा लोड कमी करायचा का नाही हा सुद्धा आपण विचार करणार आहोत का नाही याची वेळ आज आपण येऊन टेकलेली कधी काळी टेकरला आम्ही सुद्धा 10-12 मिनिटांमध्ये फार मारतो 16 मिनिटांमध्ये यायचो आज सुद्धा आमच्याकडून टेकर यायला 45-50 मिनिट लागतात आपण ही गोष्ट सुद्धा दरवाढ आहे का नाही याचा सुद्धा आपण विचार करायचा आहे माझा पक्ष म्हणून तो डायरेक्टर म्हणून
माझी दोन्ही महानगरपालिकेला आणि आमचे नेते म्हणजे आमदार सुंदर पवार यांना विनंती केली आहे की आपण या ठिकाणी 3% गारंटी तुम्हाला पाहिजे, 5% लगेच सुचवली, त्याच्यामध्ये फार मोठा गुण होणार आहे, कुणाचे टार्गेट पण होणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ही तरतूद दोन्ही महानगरपालिकेने 3% करावी, साधारणतः ती 150-200 कोटीच्या काळात जाते आणि ती दोन्ही महानगरपालिकेने द्यावी. त्यासाठी आग्रही मागणी माझी मांडलेली आहे आणि ती मंजूर करून घेण्याकरता निश्चित प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे राकेश साहेब, मी मोठ्याला सुद्धा विनंती करतो, हा दुसरा जो तुमचा विषय जो आहे अध्यक्ष सक्षम अध्यक्ष याचा फार वाद करू नये असं मी या वादाशी थांबणार. कारण असं मागच्या 3 महिन्यामध्ये जोशी साहेबांकडून मी काम करण्याचा प्रयत्न करतो. जो अधिकारी स्वतःच्या भूमीसाठी प्रयत्न करत नाही किंवा त्याच्या जर वेळ द्यायचा प्रयत्न करतो, आपण त्याला जरा कामाची उभा द्यावी. काय होतं की आपण प्रत्येक वेळेस अधिकारी बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, तर आताचा जो काय अधिकारी आहे तो अधिकारी म्हणतात की माझ्यासाठी कुणातरी आम्ही प्रयत्न करतात असेल ना, मी काय काम करावं, मी त्याच्यापेक्षा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मागच्या काळात जो काय आपण अनुभव घेतला, तर जे काय तरुण अधिकारी येतील त्यांनी त्यांनी पीएमकेचा 2-4 महिन्याचा 6 महिन्याचा कारभार हाताळला की त्यांना खरंच असं वाटतं की बाहेर पडा. हीच मानसिकता आहे. पुणेकर म्हणून विविध संस्थांचे सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी म्हणून किंवा पत्रकार म्हणून किंवा राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून तुम्ही हा विचार करावा की ज्या संस्थेला आपण मदतच करणार नाहीये त्याच्यामध्ये एखादा तरुण केंद्र मधला अधिकारी येऊन त्यांनी काय म्हणून थांबायची भूमिका केली. जर आपण त्यांना पूर्ण त्यांच्या त्यांना जी काय मुभा हवी, त्यांना जे काय कारभारामध्ये फ्री हँड द्यायचं आहे, त्यांना जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, मी म्हणून मी पाटील साहेबांचं माझा थोडा त्याच्या विषयावर थोडी परिषद चर्चा सांगू शकेल. पण पाटील साहेब, तुम्ही मी ज्या गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये आपण दौरा केला की दोन्ही म्हणजे गुजरात महानगरपालिका आणि गुजरात सरकार, गुजरात सरकार आणि अहमदाबाद महानगरपालिका 160 कोटी रुपये दरवर्षी त्या बीआरटीला जी काय बीआरटी चालते आणि सार्वजनिक वाहतूक संस्था आहे ना येते अगदी तोट्याचा विचार न करता आपण कधी करणार आहोत. प्रत्येक वेळेस आपण म्हणायचे हे 65 योजना बंद करावी किंवा ह्या गोष्टीला आळा घालावा, हा उपाय आहे, हा तात्पुरता उपाय आहे, पुन्हा तुम्ही नवीन काही सुचवणार त्याच्याकरता या गोष्टीमध्ये माझी आपल्याला एक विनंती. आता जे अधिकारी नवीन अधिकारी म्हणाल तर अतिउत्तम आहे, पण नवीन अधिकारी जर येणार असेल त्याच्यावरून त्याच्यावरून बॉन्ड बॉन्डच घेऊन घ्यावा लागणार आहे. अशी वेळ येऊ नये त्याच्याकरता आपण या अधिकाऱ्यांना सुद्धा आता काम करण्याचा चान्स द्यावा. आपण त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं कामकाज अपेक्षित द्यावं. त्याच्यामध्ये जे 3 तज्ञ सचिन पाहिजे तो शासनाचा पेंडिंग विषय आहे. त्याच्यासाठी एकदा मी माननीय आमदार जितेंद्र पवार साहेब असतील, विद्यासुद्धा दुसरे असतील, माननीय मोदार असतील, यांना सगळ्यांनाच विनंती करणार आहे की आपण त्याच्यासाठी निश्चित आणखी विनंती करतो की हा प्रशासनाकडे आपण ठेवलेला जो जकात माफीचा विषय आहे तो आपण तातडीने मंजूर करून घ्यावा. मी प्रयत्न करणार आहे, आपण एकत्र असता तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात, आपण सुद्धा हातभार लावला. निश्चित आताची जी काय दरवाढा आहे ती कळेल त्याच्या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. हे मन करत असताना आपण ही पुढच्या ह्या गोष्टी ज्या आहेत दरवाढ किंवा जकात माफी याला याचा कायमचा उपाय म्हणजे 3% तरतूद की आपण बजेटमध्ये प्रोसेस करावी. निश्चित कायमची दरवाढ किंवा किंवा पुढच्या 5 वर्षाची दरवाढ तरी निश्चित आहे. याच्या मला याच्याबद्दल माझ्या मनात निघू शकत नाही. चौथा आपला जो विषय आहे तो 10 नवीन डेपोज आहे. त्याच्यासाठी माझी भूमिका आपल्याला निश्चित सांगतो. पिंपरी पुणे महानगरपालिकेच्या 25 जागा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 18 जागा अशा 43 विविध म्हणजे ठिकाणच्या जागा त्या पीएमपी करता आरक्षित आहेत. त्या अजून पीएमपीकडे हँडओव्हर झाले नाही, त्या अजून हस्तांतरित जर झाल्या तर हा विषय निघाला येतो. कारण इतर संस्थांसारखं आपल्याला पीएमपीला नवीन 43 जागा मिळाल्या तर नवीन डेपो सुद्धा होतील आणि पीएमपी कायमस्वरूपी चालवण्याकरता पीएमपीला जे काय उत्पन्न म्हणजे रेंटवर उत्पन्न तयार करून द्यायचंय किंवा विविध मॉल्स तिथे करून द्यायचे जाहिराती उत्पन्न करायचे त्याच्यातून पीएमपी कायमस्वरूपी सक्षम होईल. उद्याच्या 10 वर्षानंतर
जे कोणी पीएमपीएलचा कारभार सांभाळणारे व्यक्ती असतील ते म्हणत हो आम्ही बीएसटी सारखा कुठेतरी आता ना नफा ना तोटा ह्या बेसवर आम्ही आलेलो आहोत त्याच्याकडे 43 जागा सुद्धा पीएमपीला लवकर लवकर मिळा त्याच्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया मी सुद्धा त्याच्यासाठी कटिबद्ध आहे आपण या ठिकाणी हा जो विषय मांडण्याचा स्वयंसेवी संस्थेच्या संस्थाचा माझ्या ठिकाणी त्या ठिकाणचे अधिकारी माननीय आष्टीकर साहेब इथं उपस्थित आहेत मी त्यांच्या समोर आपल्याला समजवतो दर 2 महिन्यांनी आम्ही आपल्याला आपले जे काही स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी निश्चित चर्चा करू ही गोष्ट आम्ही इम्प्लिमेंट करू त्या प्रयत्नाला त्या संदर्भामध्ये पत्र देऊ त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी 2 महिन्यांनी दर 2 महिन्यांनी तिथे यायचा त्या ठिकाणी बसून तुमच्या सूचना मांडण्याचा अधिकार तुम्हाला दिला जाईल हा शब्द या ठिकाणी येतो आपण जो एक मुद्दा मांडला बऱ्याच वक्त्यांना बोलायचं की कामगार भरती संदर्भामध्ये माझी आपल्याला या मीटिंग प्रसंगी माझा अनुभव आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 31 ऑक्टोबर पूर्वी भरती हा विषय संपलेला असेल त्याच्यामुळे भरतीच्या संदर्भामध्ये तुम्ही निश्चिंत राहा भरती हा विषय निश्चित संपलेला असेल कालच्या पत्राशी विचार गाड्या रस्त्यावर आल्या तर कशा आल्या 3 दिवस आपण आपल्या ऑफिसेस 2 मध्ये जे काय आहे ऑफिसेसमध्ये एकही माणूस कामाला ठेवला नाही लाल वगैरे सगळ्या रस्त्यावर काढले म्हणून या सगळ्या गाड्या रस्त्यावर आल्या त्याच पद्धतीने त्याचा बोध घेऊन पुढच्या 3 महिन्यांमध्ये 90 दिवस तुम्ही द्यायला हवे कारण की त्या पुढच्या 3 महिन्यामध्ये निश्चित त्या कामगार भरतीच्या संदर्भातला विषय त्या पूर्ण विराम लागलेला असेल आणि ज्या काही इतर भरतीच्या फक्त अडचणी आहेत त्याच्यासाठी माझे नंतर अजिंठाच्या नेतृत्वाखाली नगर विकासकडे पाठपुरावा करत असताना माझे मोहनदास असतील चंद्रसेन असतील यांनी सुद्धा सहकार्य करावं कारण की गोष्टी कंडक्टर भरती करून चालला नाही आपल्याला इतर जो स्टाफ आहे परीक्षा आहे कंडक्टर आहे वर्कशॉप आहे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागणार आहे कुठेतरी तुटपुंजी मदत आजचा हे काम संपलं म्हणून आपली जबाबदारी संपली असं बिलकुल नाही आपल्याला सक्षम बस स्टाफा सक्षम कर्मचारी वर्ग त्याच्यासाठी लागणारा निधी या तिन्ही गोष्टी आणि चौथी म्हणजे ज्या काही जागा आज आपण त्यांना देणं लागतो आहोत त्या 4 गोष्टींची आपण जर पूर्तता केली तर कुठेतरी या बसची 4 जागी बसची भाव रस्त्यावर दोषी होणार आहे त्याच्याकरता 4 गोष्टींच्यासाठी आपण प्रयत्न करावे त्या देण्यासाठी निश्चित आधार देण्याचं काम सर्वपक्षीय मंडळीने करावी अशी मी पीएमपीचा संचालक म्हणून आपल्याला विनंती करतो वैयक्तिक नगरसेवक या नात्याने पक्षाचा प्रतिनिधी या नात्याने त्याच्यासाठी निश्चित पाठपुरावा करण्याचं काम असेल आणि ह्या गोष्टी सोडवण्याचं काम मी निश्चित करेन याचं वचन आपल्याला देतो पुढच्या 3 महिन्यानंतर याच्यातले बरेचसे विषय संपलेले असतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र